नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बाळकट्ट्यावर स्वागत करत आहे. मग सुरुवात करू आजच्या गप्पांना. मित्रांनो, आजच्या गप्पांचा विषय आहे इतिहास, आणि यात आपण राजमाता जिजाऊ म्हणजेच जिजाबाई शहाजी भोसले यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. या आधीच्या भागांमध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे जिजाऊंनी स्वराज्य या संकल्पनेची सुरुवात केली आणि पुढे ती साकारात आणण्याकरिता प्रवास सुरू केला. तर या भागात आपण जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे जिजाऊ व शिवाजी महाराजांनी सर्वांच्या साथीने स्वराज्य हे ध्येय पूर्ण केलं. मित्रांनो, स्वराज्य हे ध्येय पूर्ण करण्याकरिता शिवाजी महाराजांच्या पाठीवर नेहमी जिजाऊंच्या मार्गदर्शनाचा हात असे. शहाजी राजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्र्यातील सुटका या आणि अशा अनेक प्रसंगात शिवाजी महाराजांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवाजी महाराज मोठ्या मोहिमांवर असताना खुद्द जिजाऊ राज्यकारभार चालवत असत. मित्रांनो, जिजाऊंच्या विचार करण्याची पद्धत काळाच्या खूप पुढे होती. जसं मुला मुलींमध्ये भेदभाव न करणं, समान कायदा पद्धती असणं, तसंच बालाजी निंबाळकर यांनी जेव्हा इस्लाम धर्म स्वीकारला होता तेव्हा त्यांना पुन्हा हिंदू धर्मात येण्यास जिजाऊने मदत केली होती. या सर्व गोष्टी त्या काळात अवघड मानल्या जायच्या. मित्रांनो, जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे 8 विवाह केले होते, ज्यामागे विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र आणणं हाच त्यांचा मुख्य हेतू होता. शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव सईबाई होते आणि त्यांच्या मुलाचे नाव संभाजी होते. सईबाईच्या मृत्यूनंतर संभाजींना देखील जिजाऊंनी आपल्या संस्काराखाली मोठे केले आणि पुढे प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज घडवले. मित्रांनो, जिजाऊंच्या संस्काराच्या जोरावर शिवाजी महाराजांनी हजारो वर्ष जुनी गुलामगिरी मोडून काढली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. जिजाऊंचे आचरण आणि विचार इतके प्रभावशाली होते की अनेक माता स्वेच्छेने स्वराज्याकरिता आपल्या मुलांचा त्याग करत असत. जिजाऊ शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यानं जसं तानाजी मालुसरे, बाजीप्रभू यांना आपल्या मुलांप्रमाणे वागवत असत. जेव्हा तानाजी आणि बाजीप्रभू स्वराज्य लढ्यात शहीद झाले तेव्हा ही बातमी ऐकून जिजाऊंना खूप दुःख झाले व त्यांचे अश्रू अनावर झाले. अशा तऱ्हेने जिजाऊ प्रत्येक नाती जपत आयुष्यात पुढे आल्या आणि सर्वांच्या साथीने जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे ध्येय पूर्ण केलं. मित्रांनो, स्वराज्य मिळताच शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्यातील पहिला राजा घोषित केला गेला आणि त्यांचा राज्य अभिषेक झाला. शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेकाचा सुवर्ण क्षण पाहिल्यानंतर अवघ्या 12 दिवसात म्हणजेच 1674 साली जिजाऊंनी हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला. मित्रांनो, जिजाऊ या आदर्श माता, पत्नी आणि स्त्री शक्तीचे असे रूप आहे जिनी लोककल्याणासाठी आपल्या मुलांना धैर्य, शौर्य, निर्भय, ज्ञान, राष्ट्रप्रेम यांचे धडे आणि संस्कार दिले जे स्वराज्य मिळवण्याकरिता उपयुक्त ठरले. जिजाऊ या आजच्या स्त्रियांसाठी रोल मॉडेल आहेत ज्यांनी आयुष्यातील सर्व संकट आणि जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. तर मित्रांनो, 3 व्हिडिओजमध्ये आपण जाणून घेतलं जिजाऊंविषयी. तर कसे वाटले हे 3 व्हिडिओज मला जरूर कळवा. आवडले असतील तर जरूर शेअर आणि लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्यासाठी. तोवर धन्यवाद.